नमस्कार, नेत्राज किचन मध्ये तुमचं स्वागत आहे। आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे मस्तपैकी खमंग असे बेसनाचे लाडू। चला तर मग आपण बघूया। साखर ग्राइंड करून घ्यायची आहे, म्हणजे त्याची आपण पिठी साखर करायची आहे। त्याच्यातच वाटताना वेलची टाकायची। वेलची इथे मी सालासकट घेतलेली आहे आणि मस्तपैकी एकदम बारीक अशी ग्राइंड करून घ्यायची आहे। आता आपण पुढच्या कृतीला लागूया। पीठ घेतलं आहे, हे मी आधी तूप न टाकता असंच भाजते आहे। गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि भाजून घ्यायचं आहे आणि ते अर्धवट भाजायचं आहे। अर्धवट भाजलं की त्याच्यात तूप घालायचं आहे। ही एक ट्रिक आहे, तुम्ही नक्की करून बघा। या प्रकारे अर्ध बेसन भाजलं की त्याच्यात तूप घालायचं, आणि तूप एकदम घालायचं नाही सगळं, तर थोडं थोडं करून आपण तूप घालायचं आहे आणि सारखं ढवळत राहायचं आहे। म्हणजे आपले बेसन आहे ना, ते लागणार नाही। ते जर लागलं तर ते कडवट होतात लाडू, म्हणून गॅसची फ्लेम बारीक ठेवायची आहे। बेसन तुपात चांगलं खमंग भाजलं की त्याच्यात असे पाण्याचे शिंतोडे उडवायचे, म्हणजे ते चांगलं फुलतं बेसन आणि आपले लाडू एकदम छान होतात। 2-3 चमचे एवढेच पाण्याचे शिंतोडे उडवायचे आहेत। पाण्याचे शिंतोडे उडवल्यानंतर 1-2 मिनटात लाडू तयार होतात, म्हणजे आपले बेसन व्यवस्थित भाजून होतं। आता तुम्ही थंड करत ठेवलेलं आहे, हे थंड झालं की मग त्याच्यात पिठी साखर असते ती घालायची आणि मग लाडू गळून घ्यायचे आहेत। वेलची तर आपण साखर दळतानाच त्याच्यात घातलेली आहे। तुम्हाला जर ड्रायफ्रूट्स आवडत असतील तर ड्रायफ्रूट्सही बारीक वाटून घ्यायचे मिक्सरला आणि त्याची पेस्टही याच्यात घालायची सगळ्यात शेवटी लाडू वळायच्या आधी। आता आपण सगळे लाडू वळून घेऊया। लाडू वळताना त्याला बदाम, पिस्ता, काजू किंवा मनुका लावायचा आहे। मी आता इथे पिस्ता वापरते, कारण माझ्या रियानाला पिस्ता खूप आवडतो। बाहेरची रेडीमेड बिस्किटं खाण्यापेक्षा हा लाडू घरात करून ठेवला तर 15-20 दिवस खूप छान राहतो आणि घरातल्या प्रत्येकासाठी प्रत्येक जण हा लाडू खातो।